नमस्कार, मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. प्रस्थापित ओबीसी नेत्यांनी आजपर्यंत गरीब ओबीसी 12 बलुतेदार यांचा फक्त राजकीय फायदा घेतला असून राजकीय फायद्यासाठी व मेळाव्यांसाठी गर्दी करण्यासाठी गरीब ओबीसी 12 बलुतेदार यांची आठवण या प्रस्थापित नेत्यांना येते. त्यामुळं 17 तारखेला होणाऱ्या मोर्चात गरीब ओबीसी 12 बलुतेदार सहभागी होणार नसल्याची माहिती गरीब ओबीसी 12 बलुतेदार नेते सोमनाथ काशिद यांनी दिली आहे. आजपर्यंत प्रस्थापित ओबीसी नेत्यांनी 12 बलुतेदार आणि गरीब ओबीसी मायक्रो ओबीसींचा फक्त राजकीय फायद्यासाठी आणि मेळाव्यांना गर्दी करण्यासाठी वापर केलेला आहे. आजपर्यंत जर पाहिलं गेलं तर ह्या 12 बलुतेदारांना आणि गरीब ओबीसी मायक्रो ओबीसींना आजपर्यंत राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक कोणत्याही प्रकारचा योजनांमध्ये या प्रस्थापित ओबीसी नेत्यांमुळे कोणताही फायदा झालेला नाहीये. आज जर बघायला गेलं, आम्ही जबाबदारीने बोलतोय, आज जर पाहायला गेलं तर आम्ही ओबीसी विषयामध्ये, ओबीसी योजनांमध्ये जर काही आम्ही डाटा काढला तर तो त्यांच्या प्रस्थापित नेत्यांच्या नातेवाईकांमध्ये, पाहुण्यारावळ्यांमध्ये आणि प्रस्थापित जातींमध्येच तो वाटला गेलेला आहे. गरीब ओबीसी आणि 12 बलुतेदारांना कोणत्याही प्रकारचा वाटा त्यामध्ये मिळालेला नाही. त्याच्यामुळे 17 तारखेला होणारा जो जालन्यातला आंबडचा मोर्चा आहे तो प्रस्थापित ओबीसींचा मोर्चा आहे. गरीब ओबीसी 12 बलुतेदार गावगाड्यांमध्ये राहणारा जो ओबीसी आहे त्या ओबीसींचा तो मेळावा नाही. त्यामुळे आम्हाला त्या मेळाव्यामध्ये आम्ही 12 बलुतेदार आणि गरीब ओबीसी सहभागी होणार नाही. त्याचं अजून एक कारण आहे की आम्ही प्रत्येक गावगाड्यामध्ये गुण्या गोविंदाने मराठा समाज असेल, अजून इतर समाज असेल, तर ह्या सामाजिक सलोखा टिकावा, कुठेही संघर्ष नाही व्हावा यासाठी आम्ही या मोर्चामध्ये सहभागी होणार नाही. आणि 12 बलुतेदार आणि गावगाड्यातला जो काही गरीब ओबीसी यांनी देखील या मोर्चामध्ये सहभागी होऊ नये. कारण या मोर्चात, या मेळाव्यात येणारे जे काही प्रस्थापित ओबीसी नेते आहेत ते मेळावे घेऊन जातील आणि संघर्ष आणि त्याचा रोष किंवा जे काही पुढे भोगायला लागणार आहेत परिणाम ते आपल्यालाच भोगावं लागणार आहेत. त्यामुळे आपणही, मी आवाहन करतो की गरीब ओबीसी 12 बलुतेदारांनी या मेळाव्यामध्ये सहभागी होऊ नये आणि प्रस्थापित ओबीसी नेत्यांना हीच धडा शिकवायची वेळ आलेली आहे. यांना फक्त आपण मेळाव्यासाठी हवंय, गर्दी करण्यासाठी हवंय, यांना आपल्याला कोणत्याही प्रकारचा फायदा द्यायचा नाही. त्याच्यामुळे आपण या मेळाव्यात सहभागी होऊ नये आणि गरीब ओबीसी 12 बलुतेदारांना स्वतंत्र ओबीसीमध्ये धनगर आणि वंजारी यांच्या धर्तीवरती स्वतंत्र आरक्षण मिळावं, हा लढा गरीब ओबीसी जो गावगाड्यातला 12 बलुतेदार आहे तो यापुढे उभा करणार आहे. आणि तशा प्रकारचं आम्ही महाराष्ट्रभर फिरून आव्हान पण करणार आणि तयारी पण करणार आणि आमचं गरीब ओबीसीचं 12 बलुतेदाराचं आरक्षण आम्ही घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.